येथील खरेदी विक्री संघाची निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये जळगाव जामोद येथील कैलास बाप्पू देशमुख यांची अविरोध निवड करण्यात आली. खरेदी विक्री संघाचे एकूण 22 सदस्य आहेत. या सर्व संचालकांच्या वतीने देशमुख यांची अविरोध निवड करण्यात आली. देशमुख यांची अविरोध निवड झाल्याबद्दल परन महासंघाचे उपाध्यक्ष प्रसेनजीत पाटील तसेच शिवसेना तालुका प्रमुख नगरसेवक गजानन वाघ यांनी त्यांचे अभिनंदन केले. नमस्कार. आज जळगाव जामोद खरेदी विक्री संघ शेतकी खरेदी विक्री संघाची अध्यक्षपदाची निवड होती. या निवडणुकीसाठी माझी बिनविरोध निवड करण्यात आली, त्याबद्दल मी सर्वांचे पहिले मनपूर्वक आभार मानतो. व या निवडणुकीसाठी आमच्या सर्व संचालक बंधूंनी मला, जो त्यांचा विश्वास दाखवून अध्यक्षासाठी पात्र ठरवून मला अध्यक्ष केलं, त्याबद्दलही त्यांचाही मनपूर्वक आभारी आहे. या निवडणुकीत माननीय प्रसन्नजीतजी पाटील यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मला अध्यक्षपदाच्या साठी तिथं माझं नाव सर्वासमक्ष सांगण्यात आले. त्याचबरोबर मान्य गजाननरावजी वाघ, मान्य प्रकाशभाऊ पाटील, मान्य राजेंद्रबाप्पू देशमुख, मान्य बंडूभाऊ पाटील, मान्य अविभाऊ उमरकर, संजयजी भुजबळ, त्याचबरोबर सुभाषभाऊ कोकाटे, वसंतरावजी वारुकार, आमची विजूभाऊ ठाकरे, सुभाष कोकाटे, सुभाष ससाने व आमचे मावळते अध्यक्ष विलासरावजी अवचार व माझे सर्व सहकारी बंधू अतुल पाटील, या सर्वांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला व आज मला या खरेदी विक्री शेतकी संस्थेचा अध्यक्ष म्हणून सर्वांनी एकमताने बिनविरोध निवड करून माझ्यावरती दाखवल्या विश्वासाला मी कुठेही तळा जाऊ देणार नाही व शेतकी खरेदी विक्री संस्था भरभराटीत जाण्यासाठी व चांगल्या इथे विविध योजना आणि सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सगळे सहकारी सोबत मिळून त्याचे काम करू. व मला ज्या ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली यासाठी माझं नामांकन व माझं नाव अध्यक्ष म्हणून घोषित करावं म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय भारत, जय